आजच्या लेक्चरमध्ये टॉपिक बाला कलर ब्लाइंडनेस, जो कशामुळे होते, विच इज कॉज बाय एक्स लिंक रिसेसिव जीन। त्याचप्रमाणे आपल्याला पाहायचं आता हिमोफिलिया, हिमोफिलिया काय, ही सुद्धा एक्स लिंक रिसेसिव डिसऑर्डर आहे। म्हणजे ज्या वेळेला रिसेसिव, जर मेलचा विचार केला, मेलमध्ये एक्सच्या डोक्यावर जर फक्त एक रिसेसिव जीन असेल, झाला डिसीज। कारण वायरमध्ये आपण आधी सांगितलं, वायवर त्याचा करस्पॉन्डिंग अलील नसते। फिमेलमध्ये जर समजा रेसेसिव म्हटलं, पण म्हणजे दोनही एक्सवर जर समजा तो रेसेसिव जीन असेल, तेव्हा होमोझायगस कंडिशनमध्ये हा डिसीज होईल। आणि म्हणून आपण म्हटलं, व्हॉट इज हिमोफिलिया, द एक्स लिंक रेसेसिव डिसऑर्डर, द एक्स लिंक रेसेसिव डिसऑर्डर इन विच ब्लड फेल टू क्लॉट, ब्लड क्लॉट होत नाही, और क्लॉट व्हेरी स्लोली। क्लॉटला दुसरं नाव आहे कॉगुलेट, कारण ब्लडच्या क्लॉटिंगला म्हणतात ब्लड कॉगुलेशन। मग आता एक अजून रिमाइंड करा, मी तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं, ब्लड बॉडीच्या आतमध्ये असताना क्लॉट झालंच नाही पाहिजे, नाही तर मरते। ब्लड बॉडीच्या आतमध्ये असताना क्लॉट झालंच नाही पाहिजे, नाही तर मरते। नंतर म्हटलं समोर, ब्लड बॉडीच्या बाहेर आल्यानंतर क्लॉट झालंच पाहिजे, नाही तर मरते। म्हणजे ब्लड बॉडीच्या बाहेर आल्यानंतर क्लॉट झालं पाहिजे, नाही तर ब्लिडिंग होईल। आणि इथं डिसीज काय म्हणते, हा असा डिसीज आहे की ज्यामध्ये ब्लड फेल टू क्लॉट किंवा क्लॉट व्हेरी स्लोली। फेल जर झालं क्लॉटिंगसाठी, याचा जर ब्लिडिंग होत राहील, रक्तस्राव होत राहील, समजा एखादा ॲक्सिडेंट झाला, त्या हिमोफिलिक पर्सनचा जर ॲक्सिडेंट झाला, काय अपेक्षित होतं, थोडं ब्लड निघाल्यानंतर क्लॉट होऊन जाईल। क्लॉटच जर होत असेल, ते जर क्लॉट होत नसेल, याचा अर्थ त्या पर्सनमध्ये काय होईल, ब्लिडिंग जास्त। आणि म्हणून पहा मी काय म्हटलं, व्हॉट इज हिमोफिलिया, द एक्स लिंक रेसेसिव डिसीज किंवा डिसऑर्डर, द एक्स लिंक रेसेसिव डिसऑर्डर इन विच ब्लड फेल टू क्लॉट, एक कंडिशन, और क्लॉट व्हेरी स्लोली, त्याला म्हटलं म्हणजे हिमोफिलिया। पुन्हा एकदा सांगतोय, व्हॉट इज हिमोफिलिया, एक्स लिंक रेसेसिव डिसऑर्डर, द एक्स लिंक रेसेसिव डिसऑर्डर इन विच ब्लड फेल टू क्लॉट और क्लॉट व्हेरी स्लोली। आणि हा डिसीज कोणा म्हणून राहिला, इट इज कॉज बाय रेसेसिव एक्स लिंक जीन, इट इज कॉज बाय रेसेसिव एक्स लिंक जीन रिप्रेझेंटेड बाय एक्स स्मॉल एच, रेसेसिव आर स्मॉल एच। इट इज एक्सप्रेस इन मेल, मेलमध्ये चान्सेस जास्त आहे का, कारण तुम्हाला माहिती आहे मेलमध्ये एक्स क्रोमोझोम किती आहे, एकच, त्यावर जर हिमोफिलियाचा जीन आला, झाला डिसीज, कारण वायवर करस्पॉन्डिंग आलेली नाही। फिमेलमध्ये दोन एक्स क्रोमोझोम आहेत, दोघांवरही ज्या वेळेला तो हिमोफिलियाचा जीन येईल, तेव्हाच तो डिसीज एक्सप्रेस होईल। अदरवाईज एकावर आला आणि दुसऱ्यावर नाही आला, एकावर डॉमिनंट राहील नॉर्मलचा, दुसऱ्यावर राहील रिसेसिव्ह हिमोफिलियाचा, त्यावेळेला ती फिमेल झाली कॅरियर। याचा अर्थ फिमेलमध्ये चान्सेस कमी आहे का, कारण फिमेलमध्ये दोन एक्स क्रोमोझोम आहे, दोनही एक्स क्रोमोझोमवर स्मॉल एच एलिमेंट म्हणजे हिमोफिलियाचा जीन येणार नाही, आणि असं रेअरली होते। आणि म्हणून इट इज एक्सप्रेस इन मेल, बट इट इज रेअरली सीन इन फिमेल। तीन गोष्टी लक्षात धरा, पहिलं म्हटलं मी, व्हॉट इज हिमोफिलिया, द एक्स लिंक रेसेसिव डिसऑर्डर, एक्स लिंक रेसेसिव डिसऑर्डर इन विच ब्लड फेल टू क्लॉट और क्लॉट व्हेरी स्लोली। नंतर दुसरं म्हटलं, इट इज कॉज बाय रेसेसिव एक्स लिंक जीन, इट इज कॉज बाय रेसेसिव एक्स लिंक जीन, कशाने रिप्रेझेंट केला, एक्स स्मॉल एच। इट इज एक्सप्रेस इन मेल, बट इट इज रेअरली सीन इन फिमेल। जीन फॉर नॉर्मल क्लॉटिंग, नॉर्मल क्लॉटिंगचा जीन, नॉर्मल जे क्लॉट होते, म्हणजे जसं आपल्यामध्ये होते, आपल्याला हिमोफिलिया नाही आहे, हिमोफिलिया नाही म्हणजे आपल्यामध्ये नॉर्मल क्लॉटिंग होते, जीन फॉर नॉर्मल क्लॉटिंग आर डॉमिनंट, नॉर्मल क्लॉटिंगचे जीन डॉमिनंट आहे कुणाला, ओव्हर रेसेसिव जीन, कुणाचे आहे रेसेसिव जीन, फॉर हिमोफिलिया। जीन फॉर नॉर्मल क्लॉटिंग ऑफ ब्लड, जीन फॉर नॉर्मल क्लॉटिंग ऑफ ब्लड आर डॉमिनंट, वेट, चार पॉइंट मध्ये लक्षात आले असेल तुमच्या। मग आता आपण नंतर समोर खाली पुन्हा एकदा पाहू, व्हॉट इज हिमोफिलिया,
the X-linked recessive disorder in which blood fails to clot or clot very slowly is called hemophilia. It is caused by recessive X-linked gene represented by X small h. It is expressed in male. Male madhe chances jasta, it is rarely seen in female. Gene for normal clotting of blood. Gene for normal clotting of blood are dominant. Unala dominant for or recessive gene for hemophilia. Acha condition diya tha. If gene for normal clotting of blood is represented by X capital H. X capital H. Capital H. Gene for normal clotting of blood is represented by X capital H. Current dominant H. And gene for hemophilia, hemophilia is represented by X small h. Culture sarga jasa pan color blindness sathi itlo the X, manje normal vision sathi itlo the X capital C, ani color blindness sathi X small c. Tasi the normal clotting sathi X capital H, ani hemophilia sathi X small h. Then genotype of male and female individual are represented as follows. काय म्हटलं मामी? Gene for normal clotting of blood. Gene for normal clotting of blood is represented by X capital H. Normal clotting of blood is dominant. म्हणून gene for normal clotting of blood is represented by X capital H. And gene for hemophilia are represented by X डोक्यावर स्मॉल एच रेसेस. आणि म्हणून म्हटलं आपण जीनोटाइप ऑफ मेल अँड फिमेल इंडिव्हिज्युअल आर रिप्रेझेंटेड ऍज फॉलो. मग पहिल्या फॉलो मध्ये घेतलं आपण सेक्स मेल आणि फिमेल. मेल म्हटल्यानंतर तुम्हाला माहित आहे एक्स आणि वाय कॉम्बिनेशन असते. फिमेल म्हटल्यानंतर एक्स एक्स कॉम्बिनेशन असते. मेल मध्ये फार नॉर्मल मेल कसा राहील मग एक्स डोक्यावर कॅपिटल एच वाय, कारण वाय वर आलेलं असं नाही त्याचं. एक्स कॅपिटल एच वाय नॉर्मल. फिमेल मध्ये नॉर्मल कुणाला बनणार पहा, दोनही एक्सच्या डोक्यावर कॅपिटल एच आहे म्हणजे दोन्ही डॉमिनंट आहे. पहा दिसतंय त्या ठिकाणी पहा की मेलचा विचार करा एक्स आणि वाय, एक्सच्या डोक्यावर कॅपिटल एच आहे म्हणजे तो झाला नॉर्मल. फिमेलचा विचार करा, फिमेल मध्ये पहा दोन एक्स आहे, एक्स एक्स दोन्ही एक्स वर काय कॅपिटल एच आहे म्हणजे तो ते झाला नॉर्मल. आता विचार करू आपण हिमोफिलिक मेलचा. पहा जिनोडाय हिमोफिलिक मेलचा, मेल मध्ये एकच एक्स क्रोमोझोम आहे, त्याच्या डोक्यावर जर स्मॉल एच आला हिमोफिलिक जीन आला रिसेसिव, ज्याचा अर्थ एक्स एच वाय इज अ हिमोफिलिक मेल. आणि इकडे फिमेलचा विचार करा, एक्स स्मॉल एच, एक्स स्मॉल एच होमोझायगस कंडिशन मध्ये, कारण रिसेसिव जीन कधी अपेअर होतो ओनली इन होमोझायगस कंडिशन. एक्स स्मॉल एच, एक्स स्मॉल एच म्हणजे काय झालं हिमोफिलिक. मेल मध्ये कॅरियर नसतो, कारण मेल मध्ये एकच एक्स क्रोमोझोम आहे, मेल मध्ये एकच एक्स क्रोमोझोम आहे म्हणून कॅरियर नाही आहे. पण तोच विचार करा फिमेलचा, फिमेल मध्ये कॅरियर आहे, कारण आपण बाळा दोन्ही एक्स वर जर कॅपिटल एच नॉर्मल, दोन्ही एक्स वर स्मॉल एच हिमोफिलिक, दोन पैकी एका एक्स वर कॅपिटल एच आणि दुसऱ्या एक्स वर स्मॉल एच म्हणजे कॅरियर. कॅरियरचा अर्थ काय? फिनोटिपिकली नॉर्मल, कारण ते जीन एक्सप्रेस झाले हिमोफिलियाचे का, कारण सोबत जो कॅपिटल एच आहे नॉर्मल ब्लड क्लॉटिंगचा जीन त्यांनी त्याला सप्रेस केलं, एक्सप्रेस झाले. बट कॅरियर, पण जीन तर आहे ना, कॅरियर आहे म्हणजे काय, एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये पाठवू शकते. काल शिकलो बरं कॅरियर कलर लाईनच मॅरेज झालं तेव्हा तिने काय केलं, तिच्या पुराला दिला मेल टू मेल, कुणाच्या थ्रू फिमेल. म्हणजे कॅरियर आहे म्हणजे जीन आहे, अशा प्रकारे साईड तुमच्या लक्षात आली असेल. पुन्हा एकदा सांगतो आणि मग आपण एक दोन लग्न लावून टाकू. पहिल्यांदा पहा काय म्हणतो, वाढत पडतो हिमोफिलिया. द यक्सलिंग रेसेसिव्ह डिसऑर्डर इन विच, यक्सलिंग रेसेसिव्ह डिसऑर्डर इन विच ब्लड फेल टू क्लॉट और क्लॉट व्हेरी स्लोली इज कॉल्ड हिमोफिलिया. हिमोफिलिया इज कॉज बाय रेसेसिव्ह यक्सलिंग जीन. कोणता यक्सलिंग जीन? एक्स एच स्मॉल एच. It is expressed in male. It is rarely seen in female. Nanda. Gene for normal clotting of blood. Gene for normal clotting of blood is dominant.
ప్రాణ అడగలడు ఆర్ రిసెసివ్ జీన్ ఉంద రిసెసివ్ జీన్ ఫర్ హిమోఫీలియా ఇఫ్ జీన్ ఫర్ నార్మల్ క్లాటింగ్ ఆఫ్ బ్లడ్ ఇస్ రిప్రజెంటెడ్ బై ఎక్స్ క్యాపిటల్ హెచ్ అండ్ దెన్ జీన్ ఫర్ హిమోఫీలియా ఇస్ రిప్రజెంటెడ్ బై ఎక్స్ స్మాల్ హెచ్ దెన్ జీనోటైప్ ఆఫ్ మేల్ అండ్ ఫిమేల్ ఇండివిజువల్ ఆర్ ఎస్ ఫాలో పాస్ జీనోటైప్ తీస్తే అప్పుడు आता पहिल्यांदा नॉर्मल मेल आणि नॉर्मल फीमेलचा विचार करू एका लाईनमध्ये पाहू नॉर्मल मेल म्हणजे काय एक्स कॅपिटल एच वाय दिसलं नॉर्मल फीमेल एक्स कॅपिटल एच दोन्ही एक्स वर कॅपिटल एच हिमोफिलिक म्हणजे स्मॉल एच एक्स स्मॉल एच वाय मेल झाला हिमोफिलिक एक्स स्मॉल एच हिमोफिलिक कॅरियर म्हटलं मेल मध्ये कॅरियर नाही आहे कारण एकच एक्स क्रोमोझोम आहे फिमेल मध्ये दोन एक्स क्रोमोझोम आहे एका एक्स वर कॅपिटल एच दुसऱ्या एक्स वर स्मॉल एच त्याला म्हटलं आपण कॅरियर फिमेल आता पाहायचं आपल्याला इनहेरिटन्स कसं होते काल शिकलो आपण क्रिस क्रॉस इनहेरिटन्स मध्ये काय शिकलो आपण इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर फ्रॉम ग्रँडफादर टू हिज ग्रँडसन ग्रँडफादर पासून ग्रँडसन मध्ये कुणाच्या थ्रू हिज डॉटर मदर डॉटर ग्रँड फादर म्हटले डॉटर मध्ये आले डॉटर त्याच्या ग्रँडसन मध्ये आले म्हणजे मेल टू मेल नाही चाललं मेल टू मेल गेलं असतं स्ट्रेट इनहेरिटन्स म्हटलं असतं मेल टू मेल थ्रू द फिमेल तेच क्रिस क्रॉस इनहेरिटन्स आपण आज पाहणार फक्त एकच लक्षात ठेवायचं क्रिस क्रॉस इनहेरिटन्स व्हॉट इज क्रिस क्रॉस इनहेरिटन्स भरपूरदा विचारते एंट्रान्स मध्ये बारावीमध्ये भरपूरदा विचारते तेव्हा काल जी आपण शेवटी डेफिनेशन शिकलो ती सांगायची पाहता इनहेरिटन्स ऑफ हिमोफिलिया इनहेरिटन्स ऑफ हिमोफिलिया कॅन बी स्टडीड इन फॉलोइंग टू टाईप्स ऑफ मॅरेजेस दोन टाईपच्या मॅरेजेसचा आधार घेऊन पहिलं मॅरेज पहा कसं इथं लक्ष द्या आपण क्रॉस पाहायचं क्रॉस वरूनच वाक्य द्या मॅरेज कुणामध्ये झालं मॅरेज बिटवीन हिमोफिलिक मेल व इतर नॉर्मल फिमेल मॅरेज बिटवीन हिमोफिलिक मेल व इथ नॉर्मल फिमेल विल प्रोड्यूस मेल अँड फिमेल ऑफ स्प्रिंग ते मेल हे फिमेल ऑफ स्प्रिंग इन एफ वन आय मेल अँड फिमेल ऑफस्प्रिंग एफ वन मध्ये हॅव्हिंग नॉर्मल क्लॉटिंग ऑफ ब्लड सर्वांमध्ये नॉर्मल क्लॉटिंग ऑफ ब्लड हिमोफिलिक उरले इथं कॅरियर डॉटर आहे कॅरियर आहे म्हणजे फक्त जीन आहे कॅपिटल एच असल्यामध्ये जीनला काय केलं सप्रेस हे सुद्धा काय झालं नॉर्मल कॅरियर बट नॉर्मल म्हणून आपण म्हणजे नॉर्मल आहे म्हणजे काय म्हणलं मी वाक्य मॅरेज म्हटलं मॅरेज बिटवीन हिमोफिलिक मेल अँड नॉर्मल फिमेल हिमोफिलिक मेलचा जीनोटाइप कोणता घेतो आपण एक्स स्मॉल एच वाय मेल म्हटल्यानंतर एक्स वाय आहे एक्सच्या डोक्यावर स्मॉल एच आहे पुन्हा सांगतोय वाय वर करस्पॉन्डिंग अलील नसते वायचा संबंध असते एक्स स्मॉल एच वाय त्याला हिमोफिलिक मेल नॉर्मल फिमेल म्हटल्यानंतर दोनही एक्स वर कॅपिटल एच एक्स कॅपिटल एच एक्स कॅपिटल एच गमित पडताना तुम्हाला म्हणजे दोन भाग होतात याच्यामध्ये आला एक्स स्मॉल एच इकडे गेला वाय याच्यामध्ये एक्स कॅपिटल एच एक्स कॅपिटल एच मग क्रॉस कसा करायचा तुम्हाला माहितीच आहे याचा विचार करता येत नाही दोघांपैकी याचा विचार केला याचा याच्यासोबत याचा त्याच्यासोबत झाले दोन मग याचा विचार याचा याच्यासोबत याचा त्याच्यासोबत झाले चार पुन्हा बघा याचा हे झाले इकडचे झाले तिकडचे याचा याच्यासोबत याचा याच्यासोबत मग याचा झालं का याचा याच्यासोबत याचा याच्यासोबत चार काय दिसते आपल्याला याचा आणि याचा जेव्हा झाला तेव्हा कॅपिटल एच डॉमिनंट होता स्मॉल एच रिसेसिव्ह कॅपिटल एच स्मॉल एच आले याचा याचा झाला तेव्हाही तसंच झाला याचा आणि याचा झाला तेव्हा एक्स पहिल्यांदा लिहितो पण वाय नंतर लिहितो म्हणून एक्स कॅपिटल एच वाय एक्स कॅपिटल एच वाय याला म्हणतो कॅरियर डॉटर त्याला म्हणतो नॉर्मल असला आता मी याचं वाक्य डिस्क्रिप्शन तयार करून मॅरेज बिटवीन हिमोफिलिक मेल विथ नॉर्मल फिमेल मॅरेज बिटवीन हिमोफिलिक मेल अँड नॉर्मल फिमेल विल प्रोड्यूस मेल अँड फिमेल ऑफस्प्रिंग इन एफ वन मेल अँड फिमेल ऑफस्प्रिंग इन एफ वन हॅव्हिंग नॉर्मल क्लॉटिंग ऑफ ब्लड नॉर्मल क्लॉटिंग ऑफ ब्लड बट सन हॅव नॉर्मल क्लॉटिंग ऑफ ब्लड बट डॉटर विल बी कॅरियर फॉर द डिसीज जरी नॉर्मल आहे सगळी तरीही सन हे 100% नॉर्मल आहे बट डॉटर विल बी कॅरियर फॉर द डिसीज हे झालं आपलं फर्स्ट मॅरेज
यानंतर आता आपण काय करणार आता मेल होता ना हिमोफिलिक मेल मधून उडाला फीमेल मध्ये आता ही कॅरियर डॉटर जी आहे इज मैरिज लावणार कोणासोबत नॉर्मल मेल सोबत तेव्हा कोणामध्ये ना म्हणजे कॅरियर का म्हटलेला आहे लक्षात येते तुमच्या की इथून इथे आला जीन आला हा जीन मेल मध्ये आता ट्रान्समिट होईल मग आता पुढचं जे आता आपण काय करू सेकंड मॅरेज बघू फर्स्ट संपलं आता आपण नेक्स्ट पाहतोय सेकंड मॅरेज आपण फर्स्ट जी मॅरेज पाहत आहोत त्या फर्स्ट मॅरेज मध्ये काय पाहत आपण हिमोफिलिक मेल होता आणि फिमेल कशी होती नॉर्मल हिमोफिलिक मेल नॉर्मल फिमेल आणि त्याची जी ऑफस्प्रिंग पाहिले आपण त्यामध्ये काय दिसलं आपल्याला 50% डॉटर होत्या 50% सन होते 50% जे सन होते हे सगळे नॉर्मल होते पण 50% ज्या डॉटर होत्या त्या कशा होत्या कॅरियर नॉर्मल बट कॅरियर नॉर्मल होत्या तिकडे गेली बट कॅरियर आता सेकंड मॅरेजमध्ये काय झालं पहा सेकंड मॅरेज कुणामध्ये केलं कॅरियर फिमेल घेतली आणि नॉर्मल मेल घेतला कॅरियर फिमेल म्हटल्यावर तुमच्या डोक्यात 0/12 असेल फिमेल आहे म्हणजे XX आहे कॅरियर आहे म्हणजे एक कॅपिटल एच आणि दुसरा स्मॉल एच तेव्हा ती कॅरियर झाली आणि नॉर्मल मेल म्हटलं तर प्रश्न एक्स आहे आणि वाय आहे एक्सच्या डोक्यावर कॅपिटल एच कारण नॉर्मल आहे म्हणून एक्स कॅपिटल एच एक्स स्मॉल एच इकडेला एक्स कॅपिटल एच कॅपिटल वाय गमित पडताना जे प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे 50-50 होते तिकडे गमित कोणता मिळाला एक्स कॅपिटल एच इकडे एक्स स्मॉल एच इथे एक्स कॅपिटल एच इकडे काय मिळाला वाय क्रॉस करण्याची प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे याचा याच्यासोबत याचा याच्यासोबत नंतर याचा याच्यासोबत याचा याच्यासोबत याचा आणि याचा जेव्हा झाला काय झालं एक्स कॅपिटल एच एक्स कॅपिटल एच एक्स एक्स दोन्ही आहे एक्स एक्स आहे म्हणून ती डॉटर आहे फिमेल आहे आणि दोन्ही कॅपिटल एच आहे म्हणून ती 100% काय नॉर्मल आहे दोन्ही कॅपिटल एक्स आहे म्हणून डॉटर आहे फिमेल आहे आणि दोन्ही कॅपिटल एच आहे म्हणून नॉर्मल आहे दुसरं पाहू याचा याचा केला एक्स कॅपिटल एच वाय एक्स वाय कॉम्बिनेशन आहे एक्स वाय कॉम्बिनेशन म्हणजे मेल आहे एक्स वाय कॉम्बिनेशन म्हणजे काय मेल आहे आणि कॅपिटल एच आहे एक्स वन याचा अर्थ नॉर्मल आहे म्हणजे एक नॉर्मल फिमेल झाली एक नॉर्मल मेल झाला मग याचा विचार याचा याचा एक्स कॅपिटल एच एक्स स्मॉल एच दोनही एक्स आहे म्हणजे याचा अर्थ फिमेल आहे एकावर एक एच कॅपिटल आहे एकावर स्मॉल म्हणजे कॅरियर आहे लास्ट एक्स स्मॉल एच एक्स स्मॉल एच वाय थोडं चुकलं इथं एक्स स्मॉल एच वाय स्मॉल एच वाय एक्स स्मॉल एच वाय पाहिजे तो झाला हिमोफिलिक मेल म्हणजे आणखीन आपल्याला चार टाईपचे मेल आहे नॉर्मल फिमेल 25% नॉर्मल मेल 25% कॅरियर फिमेल 25% हिमोफिलिक मेल 25% झाला काय पाहा पहिल्या क्रॉसमध्ये कोण होता हिमोफिलिक मेल त्याच्यामधून कुणामध्ये आला फिमेल फिमेलमधून कुणामध्ये आला मेल याचा अर्थ इनहेरिटन्स कसं कसं होऊन आलं हिमोफिलिक मेल टू हिज कॅरियर फिमेल टू हिज कॅरियर मेल सॉरी हिमोफिलिक मेल म्हणजे ग्रँडफादर हिमोफिलिक हिमोफिलिक ग्रँडफादर टू हिज हिमोफिलिक ग्रँडसन कुणाच्या थ्रू कॅरियर टू थ्रू हिज कॅरियर डॉटर कॅरियर डॉटरच्या थ्रू म्हणजे या ठिकाणी आपण या काय एक्सप्लेनेशन तयार करणार मॅरेज बिटवीन कॅरियर फिमेल विथ नॉर्मल मेल मॅरेज बिटवीन कॅरियर फिमेल विथ नॉर्मल मेल विथ प्रोड्यूस काय प्रोड्यूस केलं ऑल डॉटर विथ नॉर्मल क्लॉडिंग ऑफ ब्लड डॉटर बा हे डॉटर मध्ये नॉर्मल आहे हे डॉटर नॉर्मलच आहे कॅरियर ऑल डॉटर विथ नॉर्मल क्लॉडिंग ऑफ ब्लड बट हाफ ऑफ द डॉटर हाफ ऑफ देम विल बी कॅरियर फॉर डिसीज सगळ्याच्या सगळ्या डॉटर अशा नॉर्मल आहे बट दोन पैकी एक म्हणजे हाफ ऑफ द डॉटर हाफ ऑफ द डॉटर विल बी कॅरियर फॉर द डिसीज हाफ ऑफ द सन विल बी नॉर्मल अर्धे सन नॉर्मल आहे व्हाईल रिमेनिंग हाफ ऑफ द सन विल बी हिमोफिलिक हाफ ऑफ द सन विल बी नॉर्मल व्हाईल रिमेनिंग हाफ ऑफ द सन विल बी हिमोफिलिक पुन्हा एकदा याचं एक्सप्लेनेशन पुन्हा सांगतो मी तुम्हाला सेकंड मॅरेजमध्ये काय केलं कॅरियर फिमेल जी ऑफस्प्रिंग होती कुणाची फर्स्ट मॅरेज
विथ नॉर्मल मेल कॅरियर फिमेल म्हटलं तर एक्स कॅपिटल एच एक्स स्मॉल एच घेतलं गमीत पडताना अर्ध तिकडे अर्ध इकडे एक्स कॅपिटल एच एक्स स्मॉल एच मेल कसा आहे नॉर्मल आहे एक्स कॅपिटल एच वाय एका गमीतमध्ये एक्स कॅपिटल एच दुसऱ्यामध्ये वाय क्रॉस केला पहिल्या गमी आलं एक्स कॅपिटल एच एक्स कॅपिटल एच एक्स एक्स फिमेल नॉर्मल मेल नॉर्मल फिमेल मेल पुन्हा कॅरियर आणि हिमोफिलिक मेल याचा अर्थ मला एक्सप्लेनेशन कसं तयार केल्याचं मॅरेज बिटवीन कॅरियर फिमेल विथ अ नॉर्मल मेल मॅरेज बिटवीन कॅरियर फिमेल विथ नॉर्मल मेल विल प्रोड्यूस ऑल डॉटर विथ नॉर्मल क्लॉटिंग ऑफ ब्लड ऑल डॉटर विथ नॉर्मल क्लॉटिंग ऑफ ब्लड बट हाफ ऑफ देम विल बी कॅरियर फॉर द डिसीज सगळ्या तशा नॉर्मलच आहे वरून बारा नॉर्मल आहे पण हाफ ऑफ द डॉटर हाफ ऑफ देम विल बी कॅरियर फॉर द डिसीज Half of the son will be normal. Half of the son will be normal, while remaining half of the son will be hemophilic. आता हे दोन क्रॉस केले एक जाऊन काय क्लियर झालं एक्सलिंग रेसेसिव जीन फॉर हिमोफिलिया एक्सलिंग रेसेसिव जीन फॉर हिमोफिलिया इज इनहेरिटेड फ्रॉम हिमोफिलिक फादर टू हिज ग्रँडसन थ्रू हिज कॅरियर डॉटर पा काय म्हटलं या एक्झाम्पल काय क्लिअर झालं एक्सलिंग रेसेसिव जीन फॉर हिमोफिलिया इज इनहेरिटेड फ्रॉम हिमोफिलिक फादर टू हिज ग्रँडसन थ्रू हिज कॅरियर डॉटर दिस इज कॉल्ड क्रिस क्रॉस इनहेरिटन्स काय होते पा अशा प्रकारे आपण क्रिस क्रॉस इनहेरिटन्स पाहलं यामध्ये आता आपण काय केलं कलर ब्लाइंडनेस पाहला हिमोफिलिया पाहलं हा चॅप्टर आपला आता तीन चार पाच लेक्चरमध्ये जवळजवळ संपून जाईल पुढचा पुन्हा लेक्चर नवीन जो चॅप्टर आहे तो स्टार्ट होईल पण त्यासाठी तुम्ही काय करा तुम्हाला वेळोवेळी जर पाहत असेल जर वेळोवेळी व्हिडिओ जर पाहत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करून टाका सबस्क्राईब करा आणि बेल दाबून द्या म्हणजे तुम्हाला कसं वारंवार ते व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला वारंवार मिळत जाईल त्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि बेल दाबणं हे महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्हाला त्याचा नेहमी चांगल्या प्रकारे फायदा मिळत जाईल ठीक आहे